आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत, त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। जिल्ह्यात गुरुवारी 4761 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 145 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। सिंधुदुर्गात शुक्रवारी आणखीन 23 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांनी दिली आहे। आजपर्यंत 4761 रुग्ण बरे झालेत, तर 130 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3 रुग्णांची संख्या चिंताजनक आहे। तर बुधवारी विक्रमी 194 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, त्यामुळे सिंधुदुर्गवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे। यावरून सिंधुदुर्गात आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागत असल्याचं दिसून येत आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।